आपणहोत लेंडे स्थळामध्ये याच ठिकाणी अश्विनी होळवळे या महिलेवर बिबट्याने काल 5:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. याच ठिकाणी ते दोन महिला 5:30 वाजण्याच्या सुमारास खुरपत होत्या आणि ह्या बाजूच्या उसामध्ये बिबट्या त्यांना घेऊन गेला. ह्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केला, उसामध्ये जाऊन त्या महिलेला बाहेर आणलं, दवाखान्यामध्ये नेलं. आज ती महिला अक्षरशः शेवटच्या घटका मोजते. परमेश्वराला आपली प्रार्थना आहे, पिंपळवंडीच्या मळगंगे मातेला प्रार्थना आहे की हे मळगंगे माते त्या माऊलीला जीवदान दे. छोटंसं बाळ आहे, ते बाळसुद्धा मातेसाठी टाव फोडतं आहे आणि मातासुद्धा मला बाळाला भेटायचं आहे असंही टाव फोडतंय. दादा, काय नेमकं काल घडलं, तुम्ही काय पाहिलं? काल 5:30 सुमारास आम्ही तिकडं वयाच्या तुकड्यात होतो, तिकडं त्या वांग्याच्या प्लॉटमध्ये तिथं काम चाललं होतं आमचं. मग ती आणि त्या हे दोघीजणी इकडं हे गवत काढत होत्या. पण ते मुलीची सासू घरी आली होती ते बाळाला दूध पाजण्यासाठी, तर ती घरी जास्तपर्यंत इकडं वाघाने लगेच वडली होती तिला. म्हणजे अन्न आमचं लक्ष तिकडं होतं पलीकडं, तिकडं ते तुम्हाला आवाज कोणी दिला? तुम्हीला आम्हाला नाही आवाज दिला, पण मग तिकडं बोलणं चाललं होतं. आमची भाऊजाई आली होती एक, ती म्हटली आम्हाला वाघ बघायचा होता, त्याच्या अगोदर इकडं टोमॅटोमध्ये आला होता ना, पाहायचा होता म्हणली. तर आम्हाला काही तुम्ही सांगितलं नाही म्हणले, एवढी आरडत होती माणसं तुम्ही ऐकलं कसं नाही. मग नंतर म्हणले मग ती अश्विनी होती म्हणले गावात काढत होती, ती काही दिसत नाही म्हणले. म्हणून मग पाहिलं म्हणले त्या कापड तर पडलेलं आहे तिथं, मग ती कशी नाही. मग म्हणले वाघाने वडली काय नाही, मग त्यांनी तिचं लक्ष गेलं परत वडीत होती, इथपर्यंत दिसलं जाऊन तिला. मग आम्ही आलो तिकडून पळत, इथं फळपट होती ही फळपटत नेली वडत, बाळा आतमध्ये जाऊन पाहिलं, मग नंतर सापडली पुढं. काय तुमची मागणी आहे? आता काय वन विभागाचं म्हणजे असं आहे की बा वाघांचा बंदोबस्त झालाच पाहिजे बा, नाही तर त्यांची संख्या तरी कमी झाली पाहिजे. मग डायरेक्ट पाय शेवट जरी झाला त्या वाघांचा तरी चालेल, संपून टाकणे डायरेक्ट ते माणसाला ते हानिकारक आहे ते. दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये 500 बिबटे असावेत अशा प्रकारचं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. वन विभाग मात्र बिबट्यांची संख्या किती आहे याचा अधिकृत दुजोरा देत नाही. लोकांनी मागणी केली की वन विभाग पिंजरा लावतं, पकडलेला बिबट्या पुन्हा बाजूला कुठेतरी सोडून दिला जातो, तो बिबट्या पुन्हा येतो, पुन्हा हल्ले होत आहेत. वन विभागाचे अधिकारी आणि शासनाचं गेंड्याचं कातडं आहे का असं म्हणायची पाळी आली. तुम्ही किती लोकांचा बळी घेणार आणि किती लोकांवर बिबट्यांचे हल्ले झाल्यावर जागे होणार असा प्रश्न निर्माण होतो आहे. या गेल्या 5-6 महिन्यामध्ये बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव जनावर एखादं पाळीव कुत्रं किंवा मानवावर हल्ला होतो आहे. वन विभागाचे अधिकारी येत आहेत, पंचनामा करत आहेत, आम्ही भरपाई देतो असं आवाहन आहेत, जसे काही पैसे त्यांच्या खिशातलेच. प्रश्न असा आहे की शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. बिबट्यांवर नसबंदी करणे हा एक उपाय सांगितला जातो, परंतु हा सुद्धा उपाय फारसा प्रभावी ठरणार नाही. बिबट्याचं प्रजनन थांबेल, पुढचं बिबट्यांची संख्या वाढण्याचं थांबेल, परंतु ह्या बिबटे जे आहेत किमान 10-12 वर्ष जगत आहेत, म्हणजे हल्ल्याचं प्रमाण तर काही थांबणार नाही. त्यामुळे पकडलेले बिबटे बाहेर दूरवर कुठेतरी जंगलामध्ये सोडणं आणि बिबट्यांची नसबंदी करणं हे दोन्ही उपाय एकत्र केले तरच यातनं काही मार्ग निघू शकतो. जुन्नर तालुक्यातील जनतेची सहनशीलता आता संपत आलेली आहे. एखाद दिवशी उद्रेक होऊ शकतो. कालच्या या पिंपळवंडीच्या घटनेमुळे दवाखान्यामध्ये वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांना स्थानिक लोकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं ही एक सुरुवात आहे. भविष्यकाळामध्ये जर वन विभागाने आणि संबंधित खात्याने जर काही प्रभावी उपाययोजना केली नाही तर मग मात्र याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो. योग्य वेळी वन विभाग या संदर्भामध्ये दखल घेईल अशी अपेक्षा. आता या ठिकाणी काल घटना घडल्यानंतर या ठिकाणी 8 पिंजरे लावलेत, 6 ट्रॅप कॅमेरे लावलेत, 25 कर्मचारी या ठिकाणी ठेवलेत. आज उद्या 1-2 बिबटे ट्रॅप होऊ शकतात. त्यातला जो नरवीक्षक बिबटे आहे तो कन्फर्म करून कदाचित माणिकडोन निवारा केंद्रामध्ये ठेवला जाऊ शकतो. इतर काही बिबटे जर हाती लागले तर ते पुन्हा सोडून दिले जाऊ शकतात. म्हणजे नक्कीच चाललंय काय, आंधळं दळतंय आणि कुत्रं फुट खाते अशी अवस्था आहे. बिबट्या पकडायचा, स्थानिक लोकांचं समाधान करायचं आणि बिबट्या पुन्हा सोडून द्यायचा. वन विभागाच्या या अशा प्रकारच्या कारभारामुळे वन विभाग आणि शासनावर जनतेचा प्रचंड आक्रोश आहे. एखाद दिवशी मोठा स्फोट होईल
आपल्या सोबत काही महिला आहेत, ताई काय तुम्ही सांगाल? मी बाबाला दूध पाजाय, मला म्हटली आई तुम्ही दूध पाजायला जा आणि पप्पांना पाठवून द्या, ते इथून आलं नाही कुठं, तर लगेच बाग इकडे झाला आरड वरड, मला म्हणलं मी संडास म्हणजे जातो, संडास वरून तसंच जातो खाली, ते बाळी येईना म्हणून त्याला तिला पास राहिला, मग मी इकून गेले आणि मग बाळाला मी तिकडे नेलं घरापाशी, घरापाशी नेल्याच्या नंतर मी कुलूपाई फक्त काढायला लागली, ते कुलूपाई नाही का काढत, तेच इकडे लगेच आरड वरड झालं, म्हणजे अश्विनी नेली वाघानी वडीत, अश्विनी नेली वाघानी वडीत, आणि मग माणसं सगळी सासरांची सगळी पळाली, मग पण हे येतं येईल लोकडं मध्ये टाकली होती त्याने नेऊन, आरड वरड झाल्याच्या नंतर ते सोडून पळाले. मग बाळ किती महिन्याचे? अहो दीड वर्षाचं आहे, दीडच वर्षाचं आहे बाळ. काय तुमची आता मागणी काय वन विभागाकडं? काय माझी सुन व्यवस्थित फक्त नीटनेटकी व्हावा आणि ह्या बिबट्यांचा काहीतरी त्यांनी मार्ग नीटनेटका लावा असं. किती वाजता वावरामध्ये खुरपत होता? अहो 5 वाजता, 5 दरम्यान झालेली ही घटना. आणि ह्या काही आणलाय मी तिथं त्यांनी बघितला होता, त्याच्यात ते बरसले कालावधी निघून गेला होता, आता म्हणलं गेलं खाली. हा आणि आम्ही पार त्या तिकडे त्या का ते खुरपी पडल्या पार तिकडे होतं पण तिथून इथून कुठून आलं अडुशाने अडुशाने मागच्या मागूनच निघली. दिवसा ढवळ्या बिबटे हल्ला करतोय, काय म्हणायचं काय करायचं लोकांनी? आणि लोकांनी काय असं उपाशी मारायचं का? आणि शेतकऱ्याला तर शेतीत काम करणंच आहे, मग असं वन भागाने वन लोकांनी का होईना, पण त्यांनी त्यांची काहीतरी सुविधा केली पाहिजे ना पकडून. आज ते दुसऱ्या गावातून धरित येतात परत इथं सोडित येत, काय करायचं सांगा. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो थोडीफार तरी जनाची मनाची बाळगा, आणि ज्या सत्तेवर खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या तुमच्या खुर्च्या फक्त उभवण्यासाठी नाही, या अशा पद्धतीने जर घटना घडत गेल्या तर तुमच्या खुर्चीचा उपयोग काय? आणि लोकप्रतिनिधींनो तुम्ही फक्त या सामान्य जनतेचे डोळे पुसण्याचं काम करू नका, तर या लोकांना न्याय मिळवून द्या. खऱ्या अर्थानं जर याच्यावर काही प्रभावी उपाययोजना झाली आणि वन विभागाने ह्या बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी किंवा इथं असलेले बिबटे दूरवर सोडण्याची काही प्रभावी उपाययोजना केली तरच खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल, अन्यथा जर या जनतेचा आक्रोश वाढला तर लोकप्रतिनिधीला आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरणं अवघड होईल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.